नमस्कार मित्रांनो, मी साक्षी, तुमची मैत्रीण. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, नक्कीच ती तुम्हाला आवडेल. तर गोष्टीचं नाव आहे कालबाहू. एकदा काय झालं की एका माणसाने दोन पोपट पकडून ते राजाला भेट म्हणून दिले. ते पोपट दिसायला खूप सुंदर होते, त्याचबरोबर त्यांचे गुण देखील सुंदर होते, म्हणून राजाला ते खूप आवडले आणि राजाने त्यांना एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवायचं ठरवले. राजा त्यांना रोज त्यांची चांगली खातिरदारी करत होता. त्यांना रोज तो मध आणि मक्याचे दाणे म्हणून खायला देत होता. राजाला त्याची खूपच हौस होती आणि म्हणूनच त्यांनी गावात सुद्धा त्यांचा खूप प्रचार केला होता. त्यामुळे गावातले लोक त्यांना बघण्यासाठी खूप आकर्षणाने येत होते. त्यामध्ये मोठ्या पोपटाचं नाव होतं राधा आणि छोट्या पोपटाचं नाव होतं पोट्टपाल. तर एके दिवशी असं होतं की एक वनवासी एका माकडाला घेऊन तो राजाच्या दरबारी येतो आणि राजा सुद्धा त्या माकडाला या दोन पोपटांप्रमाणे आपल्याकडे ठेवून घेतो. मात्र काय होतं की गावातले लोक जे आधी यांना दोघांना बघण्यासाठी येत होते ते या माकडाला बघण्यासाठी येऊ लागले. कारण गिबन या प्रजातीचं हे माकड खरंच खूप दुर्मिळ प्राणी होतं आणि म्हणूनच गावातल्या लोकांची रांगनिरांग या महालामध्ये लागू लागली. मात्र हा पोट्टपाल खूप दुखी झाला. त्याला वाटलं की आता हे गावातले लोक सुद्धा बदललेत. ते आपल्याकडे आता येणार नाहीत, ते आपले लाड करणार नाहीत, ते आपल्याकडे बघणार नाहीत, म्हणून या दोघांचं आकर्षण खूप कमी झालंय. म्हणजेच या पोट्टपाल आणि राधाचं आकर्षण, लोकांना खूप त्यांचं कौतुक कमी झालंय असं त्याला वाटू लागलं आणि तो मनातल्या मनात निराश झाला. हे त्याने त्याच्या बहिणीला म्हणजेच राधाला सांगितलं. राधा त्याला म्हणाली, तू काही निराश होऊ नकोस, नक्कीच एक दिवस असा येईल की या माकडाचे गुण हे सर्वांना दिसतील आणि माकड इकडून लगेच जाईल. आणि एके दिवशी तसंच झालं. राजाचा छोटा मुलगा राजकुमार यांना त्या माकडासोबत खेळायचं होतं. मात्र हा माकड त्यांच्याकडे बघून खूप जोर जोरात ओरडू लागला, अशा भयानक असं तोंड करून दाखवू लागला, डोळे किटकिटवू लागला, डोळे मोठे करू लागला आणि भयानक तोंड करून त्यांनी अक्षरशः घाबरवलं. म्हणून राजकुमार खूप घाबरले आणि ते जोर जोरात रडू लागले. ही गोष्ट जेव्हा राजाला माहिती पडली तेव्हा राजाने त्या माकडाला त्या महालामधून काढून टाकले आणि त्याला जंगलामध्ये. राधा जे बोलली होती तेच खरं झालं आणि माकड इथून निघून गेला. राजाने सुद्धा पुन्हा या दोन पक्ष्यांकडे, या दोन पोपटांकडे बघायला सुरुवात केली होती. गावातले लोक सुद्धा त्यांच्याकडे खूप आकर्षणाने येऊ लागले आणि त्यांना सुद्धा कळलं की चांगले गुण हेच खरे गुण असतात आणि म्हणूनच ते सुद्धा त्यांचे लाड करू लागले. आणि ह्या दोघांना म्हणजेच राधाला आणि पोट्टपालला खूप छान वाटत होते. राजा त्यांची खूप चांगली खातिरदारी करत होते. राधा आणि पोट्टपाल हे पुन्हा पूर्वीसारखे तेच राहू लागले आणि त्यांना खूप आनंद झाला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं की चांगले गुण हेच सर्वोत्कृष्ट गुण असतात. चांगले गुण हे कधीच सोडू नये आणि तेच बाळगून आपण आपल्याला सिद्ध करत राहतो. तरी चांगले गुण हे नेहमी लोकांच्या निदर्शनास येतात आणि त्यांना सुद्धा कळतं की कुठले चांगले गुण आहेत आणि कुठले वाईट. म्हणून आपण आपल्या चांगल्या गुणांमध्ये कशी भर टाकता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.